नमस्कार, मी प्रिया काहार बातमी पत्रात आपले स्वागत करते। आपण पाहता झूम ऑन न्यूज। सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी। परदेशी युवतीसह आणखी एका युवतीकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोघा दलालांना विमानतळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली। विशाल माधु निर्मळ, कृष्णा प्रकाश नायर या दोघा दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। त्यांचे साथीदार गणेश रेणू नेपाळी व विशाल हे तिघे फरार आहेत। या प्रकरणी दोन पीडित युवतींना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी रेस्क्यू होम मध्ये करण्यात आली आहे। यामध्ये उझबेकिस्तान येथील एका परदेशी युवतीचा समावेश आहे। अटक आरोपींना 6 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार विमाननगर परिसरात वेश्या व्यवसायासाठी परदेशी युवतींना दलालामार्फत आणण्यात येत असल्याची माहिती पोलीस शिपाई स्वप्नील जाधव व अविनाश संकपाळ यांना मिळाली होती। विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून दोघा दलालांना जेरबंद करण्यात आले। या ठिकाणी एका परदेशी युवतीसह आणखी एका युवतीला बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणण्यात आले होते। विमाननगर पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणे उघडकीस येत आहेत। पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बळवंत मांडगे, सहायक निरीक्षक मुरलीधर खोकळे, पोलीस कर्मचारी स्वप्नील जाधव, अविनाश संकपाळ, प्रदीप मोटे, संदेश शिवले, महिला कर्मचारी साधना पवार, पूजा नाईक यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली। पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बळवंत मांडगे अधिक तपास करीत आहेत।